हाय, काय बनवतेस तू? काय काकडीचा केक? म्हणजे ते कोकणात बनवतात ते लोक तसंच काहीतरी का? ओके, तू काय घेतले सांगू शकशील का मला? हे तू रवा भाजून घेतलायस आणि ते बाजूच्या टोपात काय आहे? गूळ आणि काय? अच्छा, काकडी किसून घेतली आहे, त्यात ड्राय फ्रूट आम्ही भाजून घेतला आहे तुपात आणि गूळ, हे एकंदरीत सगळं मिक्स करून फ्लेवरसाठी जायफळ, वेलची पावडर हे मिक्स करून चांगलं घेतलं. काकडीचं पाणी आटू द्यायचं आहे ना? नाही, जरा फक्त गूळ हे करून ह्यात हळद मिक्स करूया आपण थोडंसं फ्लेवरसाठी आणि मोस्टली कलरसाठी. हळद किती युजफुल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर अशा कधी कधी काही गोष्टींमध्ये यूज करून तुम्ही त्याचा आणखीन लाभ घेऊ शकता. हे मिक्स करूया प्रॉपर, हे एकजीव झालं पाहिजे. हे इतकं पाणी आलं, हे काकडीचं पाणी आहे ऑटोमॅटिक सुटलेलं, आणि आपण जे गूळ ह्यात मिक्स केलं आहे त्या गुळाचं पाणी आहे. हे सगळं मिक्स करूया. ह्यांना प्रॉपर शिजू दिलं पाहिजे. हे शिजल्यानंतर आपल्याकडे हा जो भाजलेला रवा आहे, हा जो रवा आहे तो आपण ह्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि तोही परत एकजीव शिजून द्यायचा आहे. ती काकडी शिजली पाहिजे प्रॉपर आणि आपला रवा. हे एकंदरीत सगळं मिश्रण छानसे केल्यानंतर एका टोपात आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. ह्यात तुम्ही वड्यासुद्धा पाडू शकता. हे बघा, हे आता गूळ प्रॉपर शिजला आहे आणि छानसा वितळला आहे, त्याच्यामुळे तो आता असा थोडासा दिसत आहे, बॉईल झाले चांगलं. ह्यात मी रवा मिक्स करते. ह्याला छानसं आपण आता मिक्स करून घेऊया. खूप झटपटीत होतो हा पदार्थ, जास्त वेळ जात नाही, आपलं 2-3 तास जात नाही. तुमचं सामान प्रॉपर व्यवस्थित कमी वेळेत रेडी असेल तर हे एक हार्डली 10-15 मिनटात हे होऊन जातं. फक्त थोडा वेळ नंतर थंड होऊन देण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. हे मी मिक्स करून घेते सगळं त्याच्यातच. ह्यात मी ॲडिशनल पाणी, दूध काहीही मिक्स केलेलं नाही आहे. ह्यात मी हळद यूज केली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जसा तुम्हाला कलर हवा आहे तसा कलर मिक्स करू शकता. अदरवाईज मी कलर नाही टाकला तरी चालेल, व्हाईट कलरचा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. छानसं मिक्स करून घेऊया. प्रॉपर सगळं एकजीव व्हायला पाहिजे आणि ह्याचा फ्लेवर अप्रतिम आहे. ह्यापूर्वी कधी तुम्ही खाल्लं असेल लहानपणी जर तुम्हाला आठवत असेल. आता हे खूप रेअर आहे, लोक जास्त बनवत नाही आणि ह्याच्यासाठी वेगळी काकडी येते. हे आता आपण एका टोपात घेऊया आणि त्याला थंड व्हायला देऊया. आता हे आम्ही असं टोपातून बाहेर सेपरेट करतो आहे. बघा, खूप अप्रतिम शेप आला आहे, कलर आला आहे, सॉफ्ट दिसतं आहे. आपण कट करून बघूया आणखीन कसं दिसतं आहे. सुंदर कलर आलेला आहे, सॉफ्ट आहे पूर्णपणे, बट ऑबे सॉफ्ट असणार, शिजवलं आहे, रव्याचं आहे, असं कडक आणि बेकुण्यासारखं नाही आहे. पहा, वाव, अप्रतिम सुंदर फ्लेवर, सुगंध खूप छान येतो. त्याचा जो स्मेल येतो आहे काकडीचा, एक नंबर. वाव,